व्यासपीठावर सन्माननीय सर्व सदस्य शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेले परेरावाडीचे ते सर्व मतदार बंधन भगिनींनो, निवडणुकीचा प्रचार नाही, परंतु तुम्ही 6 वाजल्यापासून इकडे उपस्थित आहात आणि आम्हाला इकडे यायला उशीर झाला। हल्ली लोकांसमोर जायला भीती वाटते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये। एक तर सकाळपासून 5 वाजल्यापासून आपण लाईनमध्ये उभे असतो, संध्याकाळी दुपारी म्हटलं 2 वाजेपर्यंत रांग संपते, कोणाच्या खिशात येतात कोणाच्या नाहीत, आपसात भांडतात, कोणतरी आपला बिचारा तुमची तान भागवतो, विचित्र परिस्थितीतून आपण जात आहोत सध्या। आपला असून आपल्या खिशात नाही, पय पय पैसा कमवून आपण कधीतरी गरजेला लागावे म्हणून घरी ठेवतो, ते सुद्धा आज वापरण्याची आपल्याला मुभा नाही। म्हणजे आपण स्वातंत्र्य आहो का नाही, हे राज्य आपलं आहे की नाही, हा देश आपला आहे की नाही, हा प्रश्न सध्या पडलेला आहे लोकांना। आम्ही देश सोडून जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा ठराविक पैसे घेऊन आपण हिंदुस्थानच्या बाहेर जातो, लिमिट असतं सरकारी एवढेच पैसे घेऊन जा, पण तिकडे गेल्यानंतर खर्च करता करता पाकिट बघून खर्च करावा लागतो, जाईपर्यंत पुरेल की नाही, जाईपर्यंत पुरेल की नाही, कधी कधी पोटाला चिमटा काढावा लागतो, टॅक्सीच्या बदली प्रायव्हेट पब्लिक बस यूज करावी लागते, असं विचित्र वातावरणात आपण परदेशात असतो आणि ती परिस्थिती मला वाटतं सध्या आपल्या हिंदुस्थानमध्ये झालेली आहे। टीका करायचा प्रश्न नाही, या व्यासपीठावरती तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी आज भूमिपूजन केलेलं आहे, पण त्या भूमिपूजनाचा नारळसुद्धा आणताना माझ्या तर खिशात नाही आहे, ईश्वर तळ्याच्या खिशात होतं, त्याने तुमची सोय केली नारळ फोडण्याची। पण तो खरं सांगा मला, कोण या निर्णयावरती खुश आहे का? मनमोकळेपणे सांगा, आमच्या विरोध बोलले चालेल। शेवटी निर्णय जो आहे, निर्णय हा चुकीचा नाही, परंतु त्याची अंमलबजावणी आहे ती फार चुकीची आहे। माझा पैसा बँकेत असल्यावर मी वापरलाच पाहिजे, मला हवा तेव्हाच मी काढणार, हवा तेव्हाच खर्च करणार, कारण माझ्या कष्टाचा पैसा आहे, तो कष्ट केलेले पैसे आहेत।